दिनांक 12/11/2018 रोजी रात्री नाईट ड्युटीला असताना PSI बडे यांना माहिती मिळाली की दिवा नाक्यावर एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन येणार आणि काहीतरी गुन्हा करण्याच्या इराद्यात आहे अशी खात्रीशीर खबर मिळाली. म्हणून ते त्यांची टीम सापळा लावला. सापळ्यामध्ये जी बातमी दिली त्या बातमीप्रमाणे त्याचं वर्णन दिलं होतं आणि त्याप्रमाणे त्याचं वर्णन करून त्याला हटकून त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलं, त्याचं नाव विचारलं, त्याचा त्याने त्याचं नाव तुळशीराम चंद्रकांत वाडकर सांगितलं. अंग झडती घेतली तर त्याच्या अंगात त्याच्या पॅन्टीच्या ह्याच्यात रिव्हॉल्वर मिळालं. रिव्हॉल्वर मिळालं तर रिव्हॉल्वरचं कारण त्याला सांगता आलं ना. म्हणून ताब्यात आणलं, पोलीस पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचं जी माहिती आम्ही वरिष्ठांना आमचे माननीय DCP साहेब श्री स्वामी साहेबांना दिली, स्वामी साहेबांनी आमचे ACP साहेब श्री रमेश धुमाळ साहेबांना दिली. त्यांनी मार्गदर्शन सूचना केल्या, त्या मार्गदर्शन सूचना करून जास्त चौकशी हे त्याच्याकडे चौकशी करून त्याचा साथीदार व दुसरा राजेंद्र राजू साटम याच्याकडे पण काही हत्यार असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर तपासात तर राजू साटमला पण आम्ही राजेंद्र राजू साटमला अटक केली. त्याच्याकडून दोन बंदुकी 12 बंदुकी घेतल्या. त्यांच्या तिन्ही हत्याराच्या बाबतीत कोणाकडे परवाना नाही आणि त्यांना ठेवण्यात आता त्यामुळं त्यांच्यावर आर्मी ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी त्यांनी हत्यारंही कुठून मिळवली होती? त्याचा पुरवठादार ह्याचा जो रिव्हॉल्वर आहे ह्याचा जो आहे ते उत्तर भारतीय भैया होता. त्याला पूर्ण नाव माहीत नाही, कुठं राहतो वगैरे ते माहीत नाही. पण त्यांनी ठाण्यात जे लेबर काम करतात त्यांच्याकडून ते घेतलेलं असं पूर्वी 10,000 ते घेतलं होतं 6-7 वर्षापूर्वी सांगतोय. पण तसं काय तो त्याचं नाव त्याला माहीत नाही, गाव नसल्यामुळे त्याचा तो तपास करता आलेला नाही.